ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता माझ्या बरोबर आहे शेफ यशोधन. हाय शेफ यशोधन. हॅलो धनश्री. चलो आपल्या गप्पांना सुरुवात करायची आहे, पण त्याआधी माझ्याकडे काहीतरी आहे तुला द्यायला. माझ्यासाठी? धनश्रीनी माझ्यासाठी गिफ्ट आणलंय. म्हणजे रोज तू मला गिफ्ट देतोस ना, तर आज मी म्हटलं तुला गिफ्ट करीन बघ. आणि कोणत्याही शेफला हे आवडणारं गिफ्ट आहे, कारण कसं आहे ना, आता आंबा महोत्सव चालू आहे, आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवायचे. तेव्हा तुला कधीतरी प्रश्न पडला असेल ना की अरे यार, आता माझ्याकडची लिस्ट संपली, आता मी काय करू. तर म्हटलं आता आंब्याचे बरेच प्रकार झालेले आहेत, कैरीचा बघ काय प्रकार तुला जमतोय का. म्हणजे आता आंब्याच्या एवढ्या रेसिपी आपण बघतोच आहोत. आपला आंबा महोत्सव इतका जोमाने चालू आहे, सगळेजण आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतायत, नवीन नवीन इन्व्हेन्शन करतायत. त्यातनं म्हणजे आपण जेवढ्या रेसिपी दाखवल्यात त्याच्या पलीकडे जाऊन अजून नवीन पदार्थ बनवतायत. कैरीचं काहीच नाही बनवलं ना कमी? हो काहीच नाही, म्हणजे कैरी नाही, आंब्याचं बरंच काय काय. हा ना, बघ काही सुचतंय का तुला. आणि पण आज तू वार खाण्याचा आहे आणि आता कैरी चला हरकत नाही. काय करायचं? कैरीचे कबाब बनवूया. कैरी चिकन कबाब. कैरी चिकन कबाब. पटकन सुचलेलं आहे आपल्या शेफला, तेव्हा पटकन साहित्य सुचण्यामागे थोडस साहित्य सांगण्याआधी सांगतो तुला. सुचण्यामागे संकल्पना पण्याची आहे, ती आता बघूया आपण. बरं, म्हणजे बरंच काही आहे शेफकडे सांगण्यासारखं, ते ऐकायचंय. पण त्याआधी साहित्य लिहून घ्या. साहित्य: बोनलेस चिकन 1/2 किलो, कैरीची प्युरी 2 चमचे, कैरीचे बारीक तुकडे 1 छोटी वाटी, कोथिंबीर लसूण हिरवी मिरची पेस्ट 2 ते 3 चमचे, साखर 1 चमचा, गुळ 2 चमचे, चाट मसाला 1/2 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा, लाल तिखट आवडीप्रमाणे, क्रीम 1 मोठा चमचा, काळं मीठ, तेल आणि मीठ. तयारी झालेली आहे आणि आता शेफ आपल्याला सुरुवात करायची. जसं मी म्हटलं तुला की या रेसिपीच्या मागची संकल्पना कुठेतरी पण्यात दडली आहे, बरोबर ना. पण पण दिसत नाहीये मला. पण दिसत नाही आपल्याला, पण पण्याचे इन्ग्रेडियंट तुला जवळपास दिसतील बघ. बरोबर, गुळ आहे, कैरी आहे, बरोबर आहे, काळं मीठ आहे, साखर आहे थोडीशी. सो आपण ह्या पण्याला ना मॅरिनेशन मध्ये कन्वर्ट करणार आहोत. बरोबर, ठीक आहे. आणि कबाबचं जे ओरिजिनल मॅरिनेशन असतं, साधारण ग्रीन कबाबचं जे मॅरिनेशन असतं, ते आपण त्याच्याबरोबर ब्लेंड करणार आहोत. बरं. ही रेसिपी जी आहे, ही रेसिपी एक फ्युजन म्हणू शकतो आपण, किंवा पण्याचं एक डेरिव्हेटिव्ह म्हणू शकतो आपण याला. चला करून बघूया. हो करून बघूया. म्हणजे ऐकलेलं तर, ऐकायला तर खूप छान वाटतंय, केल्यानंतर कळेल छान आहे. ही रेसिपी अशी डिटेल तुला ब्रीफ मध्ये समजून सांगितली. आता बरोबर, आता कृतीकडे वळूया, करून बघूया. चला पॅन लिहून काय करणार आहोत आपण, कैरी डायरेक्ट पॅन मध्येच इथे शिजवून घेणार आहोत. अच्छा बरं. त्याच्यात थोडस तेल टाकणार आहोत. ओके, थोडस एक छोटा चमचा तेल. बरं. आणि त्याच्यामध्ये कैरीची प्युरी आहे. बरं. कैरी मी मिक्सर मध्ये प्युरी करून घेतली, बाकी त्यात काही घातलेलं नाही. घातलेलं नाही. ओके. प्युरी किती? साधारणपणे 1/2 चमचे. 1/2 किलो चिकन घेतले. ओके. 1/2 किलो चिकनला साधारण 1/2 चमचे प्युरी पुरणार आहे. बरं. आणि त्याच्याबरोबर कैरीचे बारीक तुकडे हे पण थोडेसे घालतोय. हा, त्याने एक बाईट मिळेल. बरं बरं. आणि ही जी पेस्ट करून घेतली मी इथे, ही कोथिंबीर लसूण आणि हिरवी मिरची. ओके. बरोबर, 1 वाटी कोथिंबीर, 1 हिरवी मिरची. बरं. आणि 3 ते 4 पाकळ्या लसणाची. ओके, याची पेस्ट करून घेतली. ठीक आहे. किती परतायचं? ते बस 1 मिनिट भरासाठी परतायचं आहे. ओके. बघू शकतेस कैरीचा जो पल्प आहे तो सॉफ्ट व्हायला लागला, स्टिकी व्हायला लागला. बरोबर. आता ह्या स्टेजला आपण याच्यात थोडस मीठ, थोडस तिखट. अच्छा, तिखट. आपण मॅरिनेशन मध्ये थोडस तिखट घालणार आहोत, थोडीशी साखर. साखर याच्यात थोडीशी टाकतोय. म्हणजे मी याच्यात काय करतोय तर साखर आणि गुळ दोन्ही एकत्र वापरणार आहे. गुळ थोडीशीच घातली आहे साखर, अगदी 1 चमचा साखर घातली आहे आणि साधारणपणे 1-2 चमचे गुळ. बर. आणि आता याच्यात थोडस पाणी घालूया आपण. बर. बघू शकतेस पाणी घातल्यानंतर सगळ्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत.
बरोबर गुळामुळे आणि त्या साखरेमुळे रंग किती छान आला बघ. हे मॅरिनेशन तयार आहे, पहिली स्टेप तयार आहे. बरं, बाजूला ठेवून देऊया आपण आणि ते चिकन घेऊया. बरं, हे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, बोनलेस चिकन क्यूब्स मध्ये कट केलेलं आहे मी. बरं, बरोबर. आता याच्यामध्ये आपण पुढचं मॅरिनेशन करूया. ओके, ही जी हिरवी चटणी बनवली ही एक 3 चमचे हिरवी चटणी ह्याच्यात टाकतो. बरं, थोडस चवीपुरतं मीठ. ओके, याच्यात मी काळं मीठ पण टाकतोय कारण कबाब करायचे म्हटल्यावर ती काळं मीठ आलंच पाहिजे. आलंच पाहिजे. पण असं का म्हणजे काळं मीठ आलंच पाहिजे? म्हणजे आता हे मी तुझ्याकडनं शिकले, पण त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की काळ्या मिठामध्ये मिनरल्स असतात, बरोबर आहे, सॉल्ट्स असतात वेगवेगळी. त्याची जी टेस्ट आहे ना ती खूप अर्धी आहे. बरं, आणि कबाब्सला जी अर्धी फ्लेवर आपल्याला लागतो, अर्धन फ्लेवर ज्याला म्हणतो आपण, जनरली काय होतं की कबाब्स जेव्हा आपण तंदूरमधून रोस्ट करून काढतो तेव्हा त्या तंदूर भट्टीमध्ये त्याला भट्टीचा स्वाद येतो. आता भट्टी आपल्याकडे सगळीकडे उपलब्ध तर नाही, पण मस्टर्ड ऑइल आणि पिंक सॉल्ट म्हणजे ब्लॅक सॉल्ट ज्याला म्हणतो आपण, ह्याचा वापर केला की घरच्या घरी सुद्धा तो इफेक्ट मिळतो. बरं, ओके. आणि पचनाला सुद्धा हे चांगलं आहे. अच्छा, त्यामुळे थोडासा तिखट घातलेला आहे तो आणि हे थोडासा चाट मसाला घालतोय मी याच्यात. बर, एक अर्धा चमचा. ओके, गरम मसाला अर्धा चमचा. हा काय सुंदर ते कलर्स बघ ना, छान दिसतंय, खूप छान दिसतंय. क्रीम एक मोठा चमचा क्रीम. बर, आणि हे छान सगळं मिक्स करून घेऊ. जी फर्स्ट स्टेप आपण बनवलेली बघू शकतेस, एकदम छान छान सॉफ्ट झालेलं, सॉफ्ट आणि थिक मॅरिनेशन आहे. हे याच्यामध्ये आपण अतिशय सुंदर लागतं हे, आणि काय म्हणतात ना पण त्याच्यानंतर चुंदा मुरब्बा जे काय हवे ते सगळे फ्लेवर्स तुम्हाला मिळतील. छान मॅरिनेशन झालेलं आहे. आता हे मॅरिनेशन एक 10 ते 15 मिनिटं आपण फ्रीज मध्ये ठेवूया, म्हणजे थोडस मॅरिनेशन ठीक होईल आणि त्याच्यानंतर आपण स्किवर करूया आणि पॅनग्रिल करूया आपले. पुढे सोपं आहे, पण 10 ते 15 मिनिटं थांबायचं आहे, तोपर्यंत हे छान मॅरिनेट होणार आहे. त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण. सुग्रण करते संसार सुखाचा, सुग्रण करते संसार सुखाचा. ब्रेक नंतर वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रण मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चिकन कैरी कबाब कसे करायचे ते आता आपण शिकतोय, आणि त्यासाठी आपण जसं पन्ह बनवून घेतो ना त्या पद्धतीने त्या स्टेजमध्ये आम्ही थोडंसं ते मॅरिनेशन बनवून घेतलं आणि ते चिकनला मॅरिनेट केलेलं आहे, ते तुम्ही बघितलेलंच आहे. 10 मिनटं सेट करायला ठेवलेलं आणि आता पुढे काय करायचं? आता काय नाही, स्क्युइंग करून घेऊया आपण. स्क्युअर्स घेतलेले हे पाण्यात मी भिजवून ठेवलेले थोडा वेळ. ओके, नेहमी कधी हे वुडन स्क्युअर्स वापरताना पाण्यात एक 15 मिनिटं तरी भिजवून ठेवायचे. ओके, त्याच्यामुळे होतं काय जेव्हा आपण ग्रिल करतो जळत नाही. कबाब इकडनं टाकायचा आणि बाहेर काढायचा. याच्यामुळे होतं काय हा फ्लॅट राहतो, जेव्हा आपण ग्रिल करू तेव्हा तो पडणार नाही आणि तो दोन्ही साईडनी. पण त्याच्यासाठी चिकनचे पीसेस मग मोठे पाहिजे, थोडेसे मोठे ठेवायचे. जनरली कबाबची साईज आहे ना ती 2 इंच बाय 2 इंच असते. अच्छा, आयडियल साईज जी आहे कबाबची ती 2 इंच बाय 2 इंच. बरं, आणि 2 इंच बाय 2 इंच चे कबाब केले तर साधारणपणे त्याचं वजन सुद्धा, म्हणजे एक चिकनचा जो पीस आहे पोर्शन आहे त्याचं वजन सुद्धा बरोबर 1-20 ग्रॅमच्या आसपास राहतं. बरं, जे अगदी मोजून मापून खात असतील ना त्यांच्यासाठी हे गणित सगळं बरोबर आहे. इतक्या इंचाचे ठेवायचे, मग ते इतके ग्रॅम्स तुमच्या पोटात जातील वगैरे वगैरे. चिकन छान पैकी स्क्युअर करून घेतले, बरोबर. पॅन पण आता गरम झालेलं आहे. तेल चमचाभर सिझल आला, म्हणजे खूप छान म्हणण्यापेक्षा त्याचा फ्लेवर जो आहे फ्लेवर आहे तो छान रिटेन होईल.
आता मंद आचेवरती एक मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूनी साधारणपणे एक 5-6 मिनिटं छानपैकी कबाब करून घ्यायचे. आणि तवा छान तापलेला त्यामुळे ना त्याचा वास बघ आता यायला लागला, त्याचा तो फ्लेवर बघ ना, असा तो कैरीचा फर्स्ट हीट जाणवतोय त्या फर्स्ट हीट मुळे. आता मग हलकासा पाठीमागे ना गुळाचा फ्लेवर आला बघ. बरोबर ना. तर आता हे आपण एकदा उलटून पण बघूया जरा थोड्या वेळाने. हा छान त्याला कलर यायला लागला. हा हा मस्त वास येतोय. आणि गुळाचा वापर आपण कबाब मध्ये मी पहिल्यांदा बघितला, म्हणजे जनरली आपण सगळे मसाले वगैरे घालतो पण गुळ त्या गुळामुळे आणि थोड्याशा साखरेमुळे कॅरमलाइज झालेलं. कलर बघ, रंगच सांगतो त्याची खरंच. आणि ते बघतानाच आता खावेसे वाटतात, पण ते दुसऱ्या बाजूने सुद्धा असे खरपूस खमंग आपल्याला तंदूर करून घ्यायचे. वा, पटकन कबाब तयार होणार आहेत. त्याआधी साहित्य आणि कृती पुन्हा एकदा बघून घ्या. साहित्य: बोनलेस चिकन 1/2 किलो, कैरीची प्युरी 2 चमचे, कैरीचे बारीक तुकडे 1 छोटी वाटी, कोथिंबीर लसूण हिरवी मिरची पेस्ट 2-3 चमचे, साखर 1 चमचा, गुळ 2 चमचे, चाट मसाला 1/2 चमचा, गरम मसाला 1/2 चमचा, लाल तिखट आवडीप्रमाणे, क्रीम 1 मोठा चमचा, काळं मीठ, तेल आणि मीठ. कृती: प्रथम पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कैरीची प्युरी आणि कैरीचे बारीक तुकडे घालून परतून घ्या. आता त्यात मीठ, लाल तिखट, साखर, गुळ आणि पाणी घालून परता आणि मिश्रण तयार करा. चिकन घेऊन त्यात कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, काळं मीठ, लाल तिखट, चाट मसाला, गरम मसाला आणि क्रीम घालून मिक्स करा. आता त्यात तयार मिश्रण घालून मॅरिनेशन करून घ्या आणि 10-15 मिनिटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. चिकन सेट झाल्यावर वुडन स्टिकला चिकन लावून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून सर्व बाजूंनी फ्राय करून घ्या. अशा प्रकारे कैरी चिकन कबाब तयार. चिकन कैरी कबाब, चिकन आणि कैरीचं कॉम्बिनेशन होऊ शकतं हे तुम्ही आत्ताच बघितलं, पण ते कसं लागेल असा प्रश्न तुमच्या मनात असेल, लगेच तो सोडवते खाऊन. तसं मी तुमचे प्रश्न लगेच सोडवते. हे तुम्हाला टेस्ट करून मला नक्की खात्री आहे तो प्रश्न उत्तर चांगलाच असेल, व्यवस्थित सुटेल. जसं जसं आपण चिकन चावत जातो तसं जसं ते ज्युसी तर झालेलं आहे, पण त्या रसाबरोबर ना कैरीचा आंबटपणा व्यवस्थित जाणवतो. मध्येच गुळाचा गोडवा, एक टिंट मस्त मिळतो. बॅलन्स करण्यासाठीच आपण त्याच्यात गुळाचा वापर केलाय. आणि खूप मस्त झाली आहे. आंबट, गोड, मध्येच तिखट, असं खूप छान झालं. आणि असं आंबट, कैरीचा आंबटपणा असं मस्त लागतोय. खूपच छान रेसिपी आहे, नक्की करून बघा. अशा असे विविध प्रकार तुला नेहमीच सुचत राहणार आहेत आणि तू आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहेस, पण ते करून बघतात का हे आपल्याला कसं कळेल? ते आपल्याला सांगणार ना, असं काय करते? पण ते सांगणार कुठे? त्यासाठी पत्ता लिहून घ्यावा लागेल. लिहून घ्या. आमचा पत्ता: सुग्रण, साम टीव्ही, सकाळ भवन, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई 400614. आमचा ईमेल: sugran@samtv.com. अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज घेऊन आपल्याला पुन्हा पुन्हा भेटायचं आहे, पण वेळ आत्ता संपत आलेली आहे. पुन्हा भेटूया वाघमारे मसाले प्रस्तुत सुग्रणच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. सुग्रण करते संसार सुखाचा.